नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जत तालुक्यातील जत शहर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असून शहरामध्ये कचरा गोळा करण्यासाठी अपुऱ्या सोयी सुविधा मिळत होत्या। यावर उपाय म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी 9 घंटागाडी, 2 ट्रॅक्टर, 1 JCP उपलब्ध करून शहरातील कचरा उठवण्याचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहे। या गाड्यांचे पूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार काँग्रेसचे असून नगरपालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्यामुळे जत शहराचा विकास होईल अशी चर्चा शहरातून होत आहे। या पूजन प्रसंगी आमदार विक्रमसिंह सावंत, नगराध्यक्ष शुभांगी वंडेनावर, नगरसेवक इनाना निडोनी, नाना शिंदे, माजी नगरसेवक मुन्ना पखाली, कांत शिंदे, माजी नगरसेवक महादेव कोळी, अप्पाराया बिराजदार, निलेश बामणे, गणेश गिड्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। विक्रमदादा यांच्या हस्ते आज आमच्या नगरपालिकेतला 9 घंटागाड्या, 2 ट्रॅक्टर, 2 JCP ह्या आलेल्या आहेत आणि नवीन आमदारांच्या हस्ते पूजन करण्याचा आमचा योग नगरपालिकेला आलेला आहे आणि आमदारांना नगरपालिकेच्या म्हणजे कारभारावरती लोकांचा थोडस नाराजी होतं, पण तरी सुद्धा लोकांनी आमदारांच्या वरती विश्वास ठेवून जर शहरामध्ये भरघोस मताने निवडून दिले त्याबद्दल मी जर शहराची सर्वांची ऋणी राहीन। जत नगर परिषदेच्या वतीने आज इथं सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी सगळ्याच नगरसेवक नगराध्यक्षांचं धन्यवाद दिलो। आणि जे नगर परिषद प्रवेश केला आणि आज घंटागाड्यांचं पूजन माझ्या हस्ते होते, त्यामुळे हा शुभ शकून जतकरांनी मानायला काही हरकत नाही। इथून पुढे जी गेल्या 5 वर्षात विद्यमान त्यावेळच्या आमदारांची आडव्यापची भूमिका जी होती, ती आडव्याची भूमिका आज न होता या जत तालुक्याला नगरपालिकेच्या निवडणुकीत जो शब्द दिलेला त्या पद्धतीनं या नागरिकांना, शहरातल्या नागरिकांना पाणी, रस्ते आणि वीज, त्याचबरोबर स्वच्छता, आरोग्य याबद्दलच्या सुविधा या पुढच्या काळात चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न या नगर परिषदेच्या माध्यमातून होईल आणि त्याला पाठबळ आम्ही मिळेल।